तर वायव्य मुंबईतून अमोल किर्तीकर हे सध्या आघाडीवर आहेत. या ठिकाणी अमोल किर्तीकर यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं. कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज यांनी आघाडी घेतलेली आहे. कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज आघाडीवर. कोल्हापूरमध्ये अत्यंत महत्वाची बातमी पुन्हा आकडे पहा. एनडीए 90, एनडीए आघाडी 40 आणि इतर 10. मुंबईमध्ये राहुल शेवाळे हे देखील आघाडीवर आहेत. नक्कीच, तर शिंदे गटाचे राहुल शेवाळे हे आता आघाडीवर असल्याची महत्वाची बातमी समोर येते. अरविंद सावंत हे देखील आघाडीवर आहेत. महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर महाविकास आघाडी महायुतीच्या पुढे निघून गेलेली आहे. जागांचा फरक या ठिकाणी मोठा पाहायला मिळतोय. 20 जागांचे कल हा. नाशिक मधून राजाभाऊ वाजे यांनी आघाडी घेतली आहे. नाशिक मधून राजाभाऊ वाजे यांनी आघाडी घेतलेली आहे. हेमंत गोडसेंसाठी धक्का. तर बारामती दिंडोरीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आघाडीवर आहेत. मुंबईतून शिंदे गटाचे राहुल शेवाळे हे सध्या आघाडीवर आहेत. तर भाजप 7 आणि शिवसेना 2 जागांवर या ठिकाणी आघाडीवर. महायुती 9 आणि महाविकास आघाडी 13. महाविकास आघाडी महायुतीच्या पुढे निघून गेली आहे महाराष्ट्रामध्ये. तर काँग्रेसचे शाहू महाराज त्याचबरोबर प्रणिती शिंदे हे सध्या आघाडीवर आहेत. आणि एनडीए 100 जागांवर आता पोहोचलेली आहे. इंडिया आघाडी 40 जागांवर आणि इतर 10. नक्कीच, तर 150 जागांचे कल आतापर्यंत हाती आले. तर श्रीकांत शिंदे यांनी आता आघाडी घेतल्याची महत्वाची बातमी. आकड्यांमध्ये श्रीकांत शिंदे आता आपण पाहतो. कल्याण मधून त्यांनी आघाडी घेतलेली आहे. तर एनडीए 100 म्हणजे सेंचुरी मारलेली आहे. या कलांमध्ये इंडिया आघाडी 41 आणि इतर 10. तर राज्यामध्ये 24 जागांचे कल हाती आले आहेत. महायुती 11 आणि महाविकास आघाडी 13 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे. आतापर्यंत